नमस्कार, दक्षता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा चाट म्हणजे रगडा पाणीपुरी। तर रगडा पाणीपुरी बनवायला अगदी सोपी आहे। त्यासाठी आपण एक वाटी सफेद वटाणा हा 7-8 तास भिजवून घेतलेला आहे। तर हे सफेद वटाणे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त घ्या। आता घेतलेले वटाणे आपण कुकरमध्ये टाकून घेतोय। यात या वटाण्यांच्या 3 पट पाणीही टाकून घ्यायचं, जे आपण एक वाटी वटाण्यासाठी 3 वाटी पाणी हे टाकलेलं आहे। तर या वटाण्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या, त्याचबरोबर 1/2 चमचा हळदही टाका। आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत हे वटाणे व्यवस्थित असे शिजवून घ्या। त्या कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहे, तर आपण आता गॅस बंद करून घेऊ। कुकरचं झाकण काढून घेतोय। तर आपला हा वटाणा मस्त असा शिजलेला आहे। चमच्याच्या मदतीने हा वटाणा व्यवस्थित असा यामध्ये मॅश करून घेऊ। तर आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतोय। या तेलामध्ये मोहरीही टाकून घेतलेली आहे। त्यानंतर थोडेसे जिरे, तर ही मोहरी आणि हे जिरे थोड्या वेळ तडतडू देऊ। थोडासा हिंग, आता यात 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊ। लाल तिखट ही तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता। आता शिजवून घेतलेली वटाणा डाळ ही यामध्ये टाकून घ्यायची। अशा पद्धतीने ही वटाण्याची डाळ चमच्याच्या मदतीने हलवत राहायची आणि याला उकळी येऊ द्यायची। तर अशा पद्धतीने आपल्या या वटाण्याच्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊ। तर रगडा पाणीपुरी बनवण्यासाठी आपण पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहे। या पुऱ्या घरच्या घरी कशा बनवायच्या याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर यापूर्वी टाकलेला आहे। जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे आणि लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये कधीही पाहू शकता। तर आता या घेतलेल्या पुऱ्या आपण अशा पद्धतीने मधोमध फोडून घेतलेल्या आहे। यामध्ये आपण आवडीनुसार कांदा टाकून घेतोय। कांदा हा तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाका। आता यात तयार करून घेतलेला वटाण्याचा रगडाही टाकतोय। हा तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त टाका। या रगड्यामुळे आपल्या या रगडा पाणीपुरीला खूप छान टेस्ट येते। तर आता यात चिंचेचं आंबट गोड पाणी टाकून घेतोय। चिंचेचं गोड आणि आंबट पाणी, त्याचबरोबर पुदिन्याचं तिखट पाणीही कसं बनवायचं याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर यापूर्वी टाकलेला आहे। जर तो व्हिडिओ देखील तुम्हाला बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। अशा पद्धतीने आपण आंबट आणि तिखट पाणीही या पुऱ्यांमध्ये भरून घेतलेलं आहे। आता यावरून आवडीनुसार बारीक शेवही टाकून घेऊ। त्याचबरोबर आवडीनुसार कोथिंबीरही टाकतोय। तर या रगडा पाणीपुरीमध्ये तुम्ही आवडीनुसार आणखी काही साहित्यही टाकू शकता। तर मग अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रगडा पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।